आता याच्यामध्ये 1836 बिल्डर यांच्याकडे 700 कोटी रुपये थकबाकी आहे आणि जवळजवळ 70,000 कोटी रुपये अनधिकृत बांधकामांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्याला कर आकारणी केली नाही, त्याला पाणी बिल पण नाही, पाणी बिल चोरून टॅक्स पण नाही. त्यामुळे महापालिकेला वर्षाला 10,000 कोटी रुपयाचा तोटा होतोय. यावरती ही मीटिंग होती. ह्या मीटिंगमध्ये मी ह्या मीटिंगच्या मध्ये ही जी जबाबदारी आहे, गेल्या 2010 मी 10 पासून पाठपुरावा करतो, आजपर्यंत एकही बिल्डरवरती, एकही कॉन्ट्रॅक्टरवरती, एकही विकासकावरती, कुठलीही एकही अनधिकृत बांधकामावरती कुठलीही कारवाई केली नाही, कुठलीही नाही वसुलीची कारवाई केली नाही. आणि गरिबांना ऐकून घ्या, आणि गरीब जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होते. म्हणून या लोकांवरती बिल्डर, वास्तुविशारद, विकासक या लोकांवरती फौजदारी कारवाई व्हावी, यांच्यावरती ब्रिज ऑफ ट्रस्ट 420 गिरीची कारवाई व्हावी. आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज ही महत्वाची बैठक आज इथे लावण्यात आली होती. या बैठकीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या प्रॉपर्टी टॅक्स याच्या संदर्भात थकबाकी आणि आजपर्यंत झालेली वसुली याच्या संदर्भात ही बैठक होती. गेल्या वर्षीचा जो उद्देश दिला होता अधिकाऱ्यांना टॅक्स वसुली संदर्भात तो 350 कोटी रुपयाचा होता आणि त्याचा 90% आम्ही तो उद्देश साध्य करू शकलो आणि ही खूप चांगली बाब होती. म्हणून यावर्षी आम्ही अशी बैठक लावली. यावर्षीचा जो उद्देश आहे तो 470 कोटीचा आहे आणि आत्तापर्यंत 173 कोटी रुपये आम्ही वसूल करू शकलो आहे आणि येत्या 4 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही टॅक्स वसुली करू अशी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. याच्यामध्ये जे मोठे मोठे डिफॉल्टर्स आहेत, ज्यांनी महापालिकेचा कर चुकवलेला आहे किंवा कर चुकवेपणा केलेला आहे, त्यांच्यावरती तातडीने कशी कारवाई करता येईल याच्यासाठी अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांची नावं, 100 मोठे थकबाकीदार यांची नावं सगळ्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत आणि त्यांना टॅक्स भरण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. जवळजवळ 1200 प्रॉपर्टीज आम्ही कमर्शियल सील केलेल्या आहेत आणि त्या 1200 प्रॉपर्टीज सील करून त्यांच्यावरती तातडीनं कारवाई करण्यात आली आहे आणि टॅक्स वसुलीसाठी त्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. ओपनलाईन टॅक्सवरती ही काही आता जवळजवळ चेक बाउन्सच्या 1200 केसेस आज लेखा आक्षेपांमध्ये आलेल्या आहेत. चेक बाउन्स ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करतोय. त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. अशा जवळजवळ 130 लोकांवरती आम्ही फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांची केस कोर्टामध्ये सुरू आहे आणि कोर्टाच्या मार्फत त्यांचा निकाल लवकरच लागेल. भारताने या दोघांचा खऱ्या अर्थाने ताळमेल नाही आहे, कारण पक्षांतर्गत चालणाऱ्या कुरघोड्या या रस्त्यावर एकमेकावर ताशेरे ओढून या पद्धतीने ते सिद्ध करत आहेत. म्हणजे याचा अर्थ सिद्ध आहे की या सत्ताधाऱ्यांचा एकमेकावर ताळमेळ नाही, हा दिलेला त्यांचा घरचा आहार आहे. टॅक्स प्लेअर आहे, महानगरपालिकेचा सुयोजा घेतो, हा प्रत्येकाने टॅक्स भरला पाहिजे. परंतु श्रीमंतांना जर मागे घालत असेल कोण पदाधिकारी किंवा सत्ताधाऱ्यांची लोकं, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यांनाही टॅक्स भरणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडनं जर जास्त टॅक्स थकला असेल तर सक्तीने वसूल करणं गरजेचं आहे.